हाय फ्रेंड्स, आजच्या भागात आपण ॲडव्हर्बची प्रॅक्टिस करणार आहोत. आणि ॲडव्हर्ब म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तीही अवश्य पहा. दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाची आणि सोपी वाक्य आजच्या भागामध्ये सरावासाठी घेतलेली आहेत. लेट अस स्टार्ट फ्रेंड्स. जस्ट फाइंड आउट द ॲडव्हर्ब फ्रॉम द सेंटेन्स. द सेंटेन्स इज वी रोज very early. R-O-S-E रोज हे R-I-S-E राईज भूतकाळी रूप आहे. आम्ही सकाळी लवकर उठतो. सकाळी आम्ही खूपच लवकर उठतो असा ह्या वाक्याचा अर्थ होतो. आणि ॲडव्हर्ब आहे वेरी. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री म्हणजेच परिमाण वाचक क्रिया विशेषण आहे. वेरी इज द प्रॉपर ऑप्शन. द सेकेंड सेंटेन्स, ही इज टू शाय. टी डबल ओ असं न म्हणता आता टी ओ ओ असं म्हणलं जातं. ही इज टू शाय, तो खूपच लाजाळू मुलगा आहे असा याचा अर्थ होतो. आणि टी ओ ओ हे गुणवाचक आणि परिमाणवाचक क्रियाविशेषण आहे, म्हणून टी ओ ओ हे योग्य पर्याय आहे. पुढील वाक्य आहे, कट इट लेंथ वाईज, लांबी प्रमाणे कापा. आता ह्याच्यामध्ये लेंथ वाईज हे ॲडव्हर्ब आहे आणि ते रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर लेंथ वाईज. कट इट लेंथ वाईज, ते लांबीनुसार कट करा असा ह्याचा अर्थ होतो. आणि लेंथ वाईज हे रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. चौथं वाक्य आहे, टी ओ ओ टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रोथ. आचारी खूप असले म्हणजे स्वयंपाक बिघडतो. आता या वाक्यामध्ये पुन्हा टी ओ ओ हेच क्रियाविशेषण आहे आणि त्याचा प्रकार येतो परिमाणवाचक क्रियाविशेषण. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री यालाच ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी असंही म्हणतात. टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रोथ. आचारी खूप असले म्हणजे स्वयंपाक बिघडतो. आपल्या घरामध्ये सुद्धा काही वेळा अशी परिस्थिती होते. पुढील वाक्य आहे, आर यू क्वाइट शुअर, तुला पक्की खात्री आहे. आता शुअर या बद्दल क्वाइटनी जास्त माहिती दिली, म्हणून क्वाइट हे इथं ॲडव्हर्ब आहे आणि परिमाणवाचक क्रियाविशेषण आहे. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. क्वाइट हा योग्य शब्द आहे म्हणजे ॲडव्हर्ब आहे. आर यू क्वाइट शुअर. पुढील वाक्य, दॅट इज वेल सेड. तो खूप ते खूप छान सांगितलं. दॅट इज वेल सेड, ते खूप छान सांगितलं. आणि वेल हे यातलं ॲडव्हर्ब आहे आणि ॲडव्हर्ब ऑफ मॅनर रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. दॅट इज वेल सेड. वेल हे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणजेच रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. पुढील वाक्य, द रेल्वे स्टेशन इज फार ऑफ. रेल्वे स्थानक खूप लांब आहे. या ठिकाणी दोन ॲडव्हर्ब येतात, फार अँड ऑफ. दोन्ही स्थलवाचक क्रियाविशेषण आहेत. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणजेच ऑप्शन नंबर टू इज द करेक्ट ऑप्शन. फार अँड ऑफ, दिस बोथ आर ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, स्थलवाचक क्रियाविशेषण आहेत. रेल्वे स्थानक खूप लांब आहे. पुढील वाक्य, आय हॅव हर्ड दिस बिफोर. मी हे यापूर्वी ऐकले आहे. आणि या वाक्यातलं ॲडव्हर्ब आहे बिफोर. ॲडव्हर्ब ऑफ टाईम म्हणजेच कालवाचक क्रियाविशेषण. वेळेबद्दलची माहिती सांगितली आहे. आय हॅव हर्ड दिस बिफोर, हे मी यापूर्वी ऐकले आहे. आणि बिफोर हे ॲडव्हर्ब ऑफ टाईम, हे करेक्ट ऑप्शन आहे.
क्वेश्चन नंबर 9, आय एम मच रिलीव्ड टू हिअर इट, हे ऐकून मला खूप बरं वाटलं. ही जी वाक्य आहेत मुलांना, ही आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरणारी वाक्य आहोत आणि खूप महत्त्वाची वाक्य आहेत. आय एम मच रिलीव्ड टू हिअर इट, हे ऐकून मला खूप बरं वाटलं. आणि यातलं योग्य विशेषण आहे मच, ॲडव्हर्ब ऑफ डिग्री ऑर क्वांटिटी, परिमाणवाचक क्रियाविशेषण. मच हे योग्य पर्याय आहे. आय एम मच रिलीव्ड टू हिअर इट, मच इज द करेक्ट ऑप्शन अँड मच इज ॲडव्हर्ब ऑफ डिग्री ऑर क्वांटिटी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10, द वॉक वॉज रादर लाँग, द वॉक वॉज रादर लाँग, चालणं जरा खूप लांबवर झालं. यामध्ये रादर जरासा किंवा अमळ्या अर्थाने येतो. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री ऑर क्वांटिटी, परिमाणवाचक क्रियाविशेषण आहे. ऑप्शन नंबर 1, रादर इज द करेक्ट ऑप्शन. द वॉक वॉज रादर लाँग, चालणं जरासं लांबवर झालं किंवा लांबलं या अर्थाने येतं इथं. रादर इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 11, सी अराइव्ड अ फ्यू मिनिट्स ॲगो, म्हणजेच ह्या वाक्याचा अर्थ होतो ती काही मिनिटांपूर्वीच येऊन पोहोचली आहे. सी अराइव्ड अ फ्यू मिनिट्स ॲगो आणि योग्य उत्तर आहे ॲगो. आणि ॲगो ह्यातून काय स्पष्ट केलं जातं, तर ॲडव्हर्ब ऑफ टाईम, वेळेसंबंधीची माहिती सांगितली आहे. म्हणून कालवाचक क्रियाविशेषण हे योग्य पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 ॲगो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12, सी वॉज ड्रेस्ड ऑल इन ब्लॅक, सी वॉज ड्रेस्ड ऑल इन ब्लॅक, तिने पूर्ण काळा वेश परिधान केला होता. अँड प्रॉपर ऑप्शन इज सेकंड, ऑल, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, रीतीवाचक क्रियाविशेषण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ऑल हा बरोबर आहे. सी वॉज ड्रेस्ड ऑल इन ब्लॅक अँड ऑप्शन ऑल इज द ॲडव्हर्ब. नेक्स्ट क्वेश्चन, वी वेअर व्हेरी काइंडली रिसीव्ड, वी वेअर व्हेरी काइंडली रिसीव्ड, खूप आदराने आमचं स्वागत केलं गेलं, खूप आदरातिथ्य झालं. काइंडली अँड व्हेरी यामध्ये दोन क्रियाविशेषण आहेत आणि काइंडली हे रीतीवाचक आहे तर व्हेरी हे परिमाणवाचक म्हणजेच ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 14, आय शुअरली एक्सपेक्ट हिम टुमारो, आय शुअरली एक्सपेक्ट हिम टुमारो, तो उद्या येईल असं मला नक्की खात्री आहे. आणि याच्यामध्ये पण पुन्हा दोन वाक्य येतात, दोन क्रियाविशेषण येतात. शुअरली हे ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेटिव्ह म्हणजे निश्चयात्मक क्रियाविशेषण आहे, तर टुमारो हे ॲडव्हर्ब ऑफ टाईम म्हणजेच कालवाचक क्रियाविशेषण आहे. क्वेश्चन नंबर 15, ही कुड नॉट स्पीक, ही वॉज सो अँग्री, तो बोलूही शकत नव्हता इतका रागावला होता. ही कुड नॉट स्पीक, ही वॉज सो अँग्री, याच्यामध्ये पुन्हा दोन क्रियाविशेषण येतात. नॉट हे ॲडव्हर्ब ऑफ निगेशन आहे, तर सो हे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री ऑर क्वांटिटी म्हणजेच परिमाणवाचक क्रियाविशेषण आहे. तो खूप म्हणजे त्याला परिमाण त्याचं होत नाही, तर परिमाणवाचक क्रियाविशेषण आहे नॉट अँड सो. नेक्स्ट क्वेश्चन, द सिक्रेट इज आउट, गुपित उघडलं, याचा अर्थ होतो द सिक्रेट इज आउट. आणि आउट हे ॲडव्हर्ब ऑफ टाईम स्थलवाचक क्रियाविशेषण येईल. क्वेश्चन ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन, द सिक्रेट इज आउट. आउट हे योग्य ॲडव्हर्ब आहे. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन,
यू नीड नॉट रोअर, यू नीड नॉट रोअर, तुला ओरडायची आवश्यकता नाही. आणि खूप सोपा आहे प्रश्न. नॉट हे परत ॲडव्हर्ब ऑफ निगेशन आहे, नकारार्थी क्रियाविशेषण. नॉट हे या वाक्यातील बरोबर क्रियाविशेषण आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 18. वी वेंट ऑफ ऑन मंडे, वी वेंट ऑफ ऑन मंडे, तो सोमवारीच तेथून निघून गेला. आणि योग्य पर्याय आहे दुसरा ऑफ. आणि ॲडव्हर्ब ऑफ प्लेस स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. पुढचा प्रश्न. देअर इज अ स्क्रू लूज समवेअर, कुठेतरी स्क्रू ढिला झाला आहे. आणि योग्य उत्तर आहे चौथा पर्याय समवेअर. देअर इज अ स्क्रू लूज समवेअर, समवेअर इज द प्रॉपर ऑप्शन. अँड समवेअर इज द ॲडव्हर्ब ऑफ प्लेस स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. पुढील प्रश्न आणि या सेशनमधला हा शेवटचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि नीट समजून घ्या आणि उत्तरं सोडवा. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. डू नॉट वॉक सो फास्ट. आता या वाक्यामध्ये कोणकोणते क्रियाविशेषण आहेत, कोणकोणते ॲडव्हर्ब आहेत ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला हा भाग समजला असेल, समजत असेल, आवडत असेल तर नक्की रिप्लाय द्या, लाईक करा. तुमच्या लाईक्स खूप महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळेल. आणि हो, अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहता येतील. जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. हे व्हिडिओ जे आहेत हे खूप महत्त्वाचे असून अगदी लहान मुलांपासून ते मोठमोठ्या परीक्षांसाठी, अगदी UPSC MPSC सर्व परीक्षांसाठी हे व्हिडिओचे भाग महत्त्वाचे आहेत. त्यामुळं शेवटपर्यंत पहा, आणि तुम्ही पाहता त्याबद्दलही खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.